Hello, good afternoon. So, in the last lecture, when I sent you the video, and also we discussed it, that uh, after learning about the canons of taxation, that is, principles of taxation, yesterday we saw the types of taxes, that is, direct and indirect taxes. And I briefly introduced these types to you. That is, uh, how direct taxes pays what is the uh, how indirect taxes uh, is paid and uh, what is the basic differences um, in direct and indirect tax and how economy is running and how public revenue is collected out of these direct and indirect taxation right so today we are going to see further information about this uh, so let's just um, revise it um, व्हेरी ब्रीफली सो आपण हे बघितलं होतं की डायरेक्ट टॅक्सेस हे तीन प्रकारच्या बेसिसवरती डिस्क्राईब केले जातात सो बेसिस इज इम्पॅक्ट अँड इन्सिडन्स सो इम्पॅक्ट इज द इनिशियल पेमेंट दॅट यू आर पेईंग ऍज अ टॅक्स अँड इन्सिडन्स इज द फायनल मनी पेमेंट दॅट यू आर पेईंग ऍज अ टॅक्स सो इम्पॅक्ट अँड इन्सिडन्स हे दोन्ही गोष्टी जेव्हा सेम माणसावर म्हणजे ज्याचं टॅक्सचं ता बर्डन सुरुवातीला आणि शेवटी फायनल बर्डन आणि इनिशियल बर्डन जेव्हा सेम माणसावर सेम एंटिटीवर सेम ऑर्गनायझेशनवर पडतं इट ॲज डायरेक्ट टॅक्स बट जेव्हा ते दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्तींवर पडतं लाईक इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत आपण म्हटलं होतं पहिल्यांदा प्रोड्युसर तो भरतो मग त्याची किंमत ऍड करून तो होलसेलरला देतो होलसेलर टॅक्स पे कर, करतो त्याची त्या भरलेल्या टॅक्सची किंमत ऍड करतो रिटेलरला देतो रिटेलर पुन्हा टॅक्स भरतो आणि त्या ऍड केलेल्या टॅक्सची किंमत धरून एमआरपी इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस असं करून ती किंमत भरली जाते कडून म्हणजे कंझ्युमर ऍक्च्युली बाय करताना फायनली तो जास्त पैशाने ते वस्तू खरेदी करतो आणि दि, ते जे जास्त पैसे दिलेले असतात दिले जातात ते जास्त पैसे आपण असं म्हणू शकतो की आ, ते जास्त पैसे हे टॅक्स ते असतात आणि म्हणून फायनल बर्डन हे कन्झ्युमरवर पडतं पण त्याचा फायनल इम्पॅक्ट किंवा ज्याला आपण इन्सिडन्स असं म्हणतो तो कन्झ्युमरवर पडतो पण इम्पॅक्ट मात्र प्रोड्युसरवर पडलेला असतो इनिशियल मनी बर्डन सो असं आपण म्हणू शकतो की जेव्हा हे दोन वेगवेगळ्या व्यक्तीवर पडतात दॅट इज इनडायरेक्ट टॅक्स वेगवेगळ्या प्रकारे बघितलं होतं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंटमध्ये डायरेक्ट टॅक्स हा आपल्याला डायरेक्ट ऑथॉरिटीज ना पे करायला लागतो इनडायरेक्ट टॅक्स मात्र जसं आठवा जीएसटी वगैरे आपण त्या वस्तूच्या किमतीतूनच त्या बाय त्या सेलरला देत असतो असेसमेंट म्हणजे टॅक्स असेसमेंट जी केली जाते ती इन्कम टॅक्सची किंवा डायरेक्ट टॅक्सची ही तुमच्या रिसीट्सवर म्हणजे तुम्ही जितकं इन्कम मिळवलंय त्या इन्कमवर अवलंबून असते वेर एज इनडायरेक्ट टॅक्स तुम्ही किती एक्सपेंडिचर करताय यावर अवलंबून असतो so, सो होपफुली हे तीन बेसिस तुम्ही काल जर नीट व्हिडिओ बघितली असेल लेक्चर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आले असतील डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स बद्दल आपण फार इन डिटेल्ड गोष्टी कालच्या व्हिडिओमध्ये बोललोय आणि ज्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनेही अतिशय गरजेच्या आहे आणि कालच्या लेक्चरमध्ये हे अतिशय छान प्रकारे कव्हर केलं गेलंय थोड्याशा so वेळात सो प्लीज गो थ्रू व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत ते बघितलं नसेल तर ऑल्सो आपण हेही बघितलं होतं की डायरेक्ट टॅक्सेसचे मेरिट म्हणजे फायदे काय सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज इकॉनॉमिकल

फुलफिल करतो कारण डायरेक्ट टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह काइंड ऑफ टॅक्स आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्सचा अर्थ काय असतो जेव्हा इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन पॉसिबल असतं टॅक्समध्ये कारण श्रीमंत माणसांना जास्त टॅक्स भरायला लागतो कारण असा विचार करा ज्याचं इन्कम जास्त त्याला जास्त टॅक्स आणि ज्याचं इन्कम कमी त्याला कमी टॅक्स सो आत्ताच्या काळात जर आपण बघितलं तर आत्ताच्या या बजेटमध्ये आपल्याला इनडायरेक्ट सॉरी डायरेक्ट टॅक्सेससाठी जे लोक ओल्ड एल्डरली आहेत इन द सेन्स पंचाहत्तर वर्षाच्या वरचे आहेत आणि त्यांना फक्त इंटरेस्ट मधून किंवा पेन्शन मधून इन्कम मिळत असेल देन दे आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेईंग टॅक्सेस त्यांना पे, पे करायला लागत नाही याचा अर्थ जे लोक इकॉनॉमिकली सेक्शन सेक्शनमध्ये कन्क्लूड होतात पुअरर सेक्शनमध्ये कन्क्लूड होतात त्यांना टॅक्स भरायला लागत नाही व्हॅर्यास ज्यांना जास्त पैसे मिळतात त्यांना टॅक्स भरायला लागतो अशा प्रकारे हा प्रोग्रेसिव्ह नेचरचा टॅक्स असतो वेर आज तुम्ही इनडायरेक्ट टॅक्सचा विचार केला तर इनडायरेक्ट टॅक्स सगळ्यांना समान प्रकारे भरायला लागतो तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात डझंट मॅटर तुम्ही ती वस्तू खरेदी केलीत म्हणजे तुम्हाला तो टॅक्स भरायचा आहे आणि त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्सला रिग्रेसिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं तुमच्या लक्षात येतं दोन दोन शब्दांमधलं डिफरन्सिएशन प्रोग्रेसिव्ह टॅक्स आणि रिग्रेसिव्ह टॅक्स होपफुली होपफुली येत असेल नसेल येत तर मला प्लीज विचारा मी सांगेन तुम्हाला त्यानंतर रिड्यूस इन इक्वॅलिटीज मग अशी म्हटल्याप्रमाणे इक्विटी प्रिन्सिपल फॉलो करत असल्यामुळे डायरेक्ट टॅक्स हा प्रोग्रेसिव्ह असतो आणि त्यामुळे रिच लोकांना जास्त टॅक्स भरायला लागतो पुअर लोकांना कमी भरायला लागतो आणि त्यामुळे ज्या इन्कम इन इक्वॅलिटीज असतात समाजामध्ये जे मध्ये इम्बॅलन्स असतो तो कमी व्हायला मदत होते सो दॅट इज अ मेरिट ऑफ डायरेक्ट टॅक्स इलास्टिक आहे हा सिम्पल आहे भरायला जर सरकारला जास्त रेव्हेन्यू कलेक्ट करायचा असेल तर सरकार रेट्स चेंज करून कलेक्शनचं पॅटर्न बदलू शकतो सो दॅट इज इलास्टिक फ्लेक्झिबल सिम्पल म्हणजे हा डायरेक्ट टॅक्स जे असतात ते पे करायला अतिशय सिंपल असतात जसे की इन्कम टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स वेल्थ टॅक्स इन्हेरिटन्स टॅक्स गिफ्ट टॅक्स हे सगळे डायरेक्ट टॅक्सची ची एक्झाम्पल्स आहेत ओके दे आर डिझायरेबल टू पे कारण आपण पे केलेल्या पैशातून सरकार गव रस्ते आहेत धरणं आहेत शाळा बांधताय हॉस्पिटल्स बांधल्या जात आहेत मेट्रो उभारल्या जात आहेत हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा आपण ते, ते डिझायरेबली पे करू शकतो सिविक uh, कॉन्शियसनेस म्हणजे आपण देशासाठी काहीतरी करतोय टॅक्स पे करतोय म्हणजे आपण आपली ड्युटी फॉलो करतोय ऍज अ सिटीजन्स हे अतिशय लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजेच डायरेक्ट टॅक्स पे करण्यातून समाज सामाजिक भान किंवा समाजाचं कॉन्शियसनेस वाढतो हेही महत्वाचं असतं सो so, व्हॉट आर द डिमेरिट्स किंवा तोटे Uh, हे सगळं कालपर्यंत झालेलं होतं म्हणून मी अतिशय तुम्हाला फक्त रिवाईज केलंय आज आपण डिमेरिट्स बघायला सुरुवात करणार आहोत सो डायरेक्ट टॅक्स इज अनपॉप्युलर टॅक्स म्हणजे लोकांमध्ये फार त्याच्याविषयी आनंद नसतो डायरेक्ट टॅक्स भरण्याविषयी का डायरेक्ट टॅक्सेस आर नॉट ॲज पॉप्युलर एज इन डायरेक्ट टॅक्सेस बिकॉज दे कॅनॉट बी शिफ्टेड अँड दे इन्फ्लिक्ट पेन अँड बर्डन ऑन टॅक्स पेअर सो असा विचार करा की मी टॅक्स भरला तरी मी दुसऱ्यावर जेव्हा इनडायरेक्ट मध्ये समजा मी शॉप ओनर आहे तर मला जीएसटी पे करायलाच लागतो मी ज्या रिटेलर कडून किंवा मी ज्या होलसेलर कडून माल विकत घेतलाय त्याला ओके त्याच्यासाठी काल मी एक उदाहरण दिलं होतं तुमच्यापैकी ज्यांनी ते बघितलंय त्यांना ते आठवत असेल कदाचित पण लेट मी जस्ट डिस्क्राईब इट ओके सो असा विचार करा एक वीस रुपयाची वस्तू आहे त्याच्यावर दहा टक्के टॅक्स लाव ही प्रोड्युसरला वीस रुपयाची वस्तू तयार करायला लागली कॉस्ट इज प्रोड्युसरकडे किंवा मॅन्युफॅक्चर कडे वीस रुपये आता ह्याच्यावर जर समजा दहा टक्के टॅक्स असणार इनडायरेक्ट टॅक्स असं आपण अज्युम केलं तर मला सांगा किती टक्के किती रुपये वाढतील रे वीस रुपयात दोन रुपये करेक्ट म्हणजेच प्रोड्युसर आता दोन रुपये ऍड करेल बरोबर प्रोड्युसर पुढे होलसेलरला विकताना बावीस रुपयाला विकेल ते बरोबर आता पुन्हा एकदा दहा टक्के होलसेलरला ते घ्यायला लागेल बरोबर होलसेलरला पुढे विकताना दहा टक्के टॅक्स भरायला ला लागेल ला म्हणजे किती भरायला लागेल सांगा टू रुपीस ट्वेंटी पैसे करेक्ट दोन पॉईंट दोन रुपये म्हणजे आपल्याला आता चोवीस रुपयाला होलसेलर कडे होलसेलर कडून जेव्हा माल घ्यायला लागेल रिटेलरला तेव्हा ते ट्वेंटी फोर पॉईंट टू रुपीज ला घ्यायला लागेल रिटेलर साठी किंमत असेल ट्वेंटी फोर पॉइंट टू आता या रिटेलर कडून आणखीन एका छोट्या शॉप ओनरने घेतले तर त्या छोट्या शॉप ओनरला पुन्हा दहा टक्केचा भरायचा टॅक्स म्हणजे आता त्याची किंमत असणारे टू पॉईंट फोर टू म्हणजे आता जो टॅक्स आहे तो त्याला या प्राइस मध्ये भरायचा आहे टू पॉइंट फोर टू पुढचा राहू द्या सो so, म्हणजे आता या छोट्या शॉप ओनरला आणखीन त्याचे पैसे म्हणजे सव्वीस पॉइंट आठ रुपये म्हणजे जवळजवळ सत्तावीस रुपये भरायला लागतील बरोबर मग आता हा जो छोटा शॉप ओनर आहे तो कन्झ्युमरला विकेल पुन्हा दहा टक्के टॅक्सनी म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की टू पॉइंट सिक्स एट एवढ्या प्राइसने तो विकेल बरोबर म्हणजेच माझ्या आता मी जर समजा विकत घ्यायला गेली एखादी वस्तू तर मला ती जवळजवळ एकोणतीस रुपयाला पडेल बरोबर आहे की नाही जवळजवळ साडे एकोणतीस म्हणजेच तीस रुपये आपण म्हणू शकतो तुमच्या लक्षात येत आहे म्हणजे माझ्या ओरिजिनल वस्तूची किंमत होती वीस रुपये माझ्या ओरिजिनल वस्तूची किंमत किती होती वीस रुपये पण जसा जसा मी इनडायरेक्ट टॅक्स ऍड करत गेले माझ्या पर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत येईपर्यंत त्याची किंमत एकोणतीस पॉइंट फिफ्टी किंवा एकोणतीस पॉइंट फोर एट एवढी प्राइस झाली सो so, इनडायरेक्ट टॅक्सेस हा ज्या एव्हरी स्टेप या प्रत्येक स्टेपवरती जो इनडायरेक्ट टॅक्स ऍड झालाय हा ऍड झालेला टॅक्स तुम्हाला डायरेक्टली दिसत नाही आणि त्यामुळे लोक डायरेक्ट तीस रुपयाला वस्तू घेऊ शकतात पण तेच जर इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स आपल्याला काही असं प्रत्येक स्टेपवर पे करायचा नसतो मला जर तीस रुपयाचं इन्कम मिळालं तर मला त्याच्यावरती डायरेक्ट दहा टक्के इन्कम टॅक्स असेल तर तीन रुपये पे करायला लागतात दॅट मीन्स मला डायरेक्टली पे करायला लागतं आणि त्यामुळेच लोकांच्या पॉकेट वरती त्याचा प्रॉब्लेम होतो आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की तो अनपॉप्युलर आहे लोकांना त्यांच्या डोळ्यासमोर पैसे गेलेले दिसतात ना टॅक्सचे म्हणून ओके डायरेक्ट टॅक्स पिंच द टॅक्स पेयर्स बिकॉज दे हॅव टू पे देम डायरेक्टली आउट ऑफ इनकम ऑर सॅलरीज सो लोकांना दिसतं त्यांच्या सॅलरी मधनं टीडीएस कट झालेला टॅक्स डिडक्टेड सोर्स आणि म्हणून ते वाईट वाटतं जास्त आणि त्यामुळे तो अनपॉप्युलर आहे येतंय लक्षात दुसरे इनकन्व्हिनियंट म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस हे इनकन्व्हिनियंट असतात भरायला कारण ट्रेडर्स बिजनेसमन प्रोड्यूसर्स ह्या सगळ्यांना खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज कंप्ला कम्प्लाय करायला लागतात म्हणजे खूप सारे फॉर्मॅलिटीज ज्या असतात त्या फुलफिल करायला लागतात वेगवेगळे कागद डॉक्युमेंट जोडायला लागतात आणि ते सगळे डॉक्युमेंट्स ते सगळ्या रिसीट्स या सगळ्या तुम्हाला जपून ठेवायला लागतात त्यासाठी खर्च होतो आणि त्यामुळे तो इनकनव्हिनियंट होतो डायरेक्ट टॅक्स भरणं ऑफन द टॅक्स पेअर हॅव टू टेक द हेल्प ऑफ इन्कम टॅक्स एक्सपर्ट सिन्स द व्हेरियस सेक्शन ऑफ दिस ऍक्ट्स आर कॉम्प्लिकेटेड सो खूपदा हे डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट असतो सो इन्कम टॅक्सचा जो ऍक्ट आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे लोकांना समजत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या ऍक्ट मधल्या गोष्टी न समजल्यामुळे त्यांना कोणत्या तरी एक्सपर्टची मदत घ्यायला लागते आणि ज्या एक्सपर्टची मदत घ्यावी लागते त्यांना पे करायला लागतं म्हणजे खर्च वाढतो डायरेक्ट टॅक्सेस आर नॉट कन्व्हिनियंट सिन्स दे आर पेड इन अ लमसम अँड इवन इन ऍडव्हान्स म्हणजे खूपदा डायरेक्ट टॅक्स ऍडव्हान्स भरायला लागतो जास्त अमाऊंट भरायला लागते मोर ओवर द टॅक्स पेअर्स आर रिक्वायर्ड टू मेंटेन अकाउंट ऑफ द इन्कम मेटिक्युलसली अँड सबमिट द सेम टू द टॅक्स ऑथॉरिटीज विच इज डिफिकल्ट म्हणजे टॅक्स पेयरला खूप साऱ्या रिसीट खूप सारे एक्सपेंडिचरचे जे काही कागदपत्र असतात ते जपून ठेवायला लागतात आणि त्या टॅक्स ऑथॉरिटीज कडे पोचवायला लागतात त्यांचं नीट असेसमेंट करून घ्यायला लागते ही डिफिकल्ट प्रोसेस असते आणि त्यामुळे कधी कधी डायरेक्ट टॅक्स पे करणं हे इनकन्व्हिनियंट होऊन जातं सो इट इज अनपॉप्युलर द थर्ड वन इज आर्बिट्ररी अँड पॉसिबिलिटी ऑफ इनजस्टिस म्हणजे डायरेक्ट टॅक्स आर्बिट्ररी म्हणजे डायनामिक चेंज होणारा ओके सो डायरेक्ट टॅक्स पझेस अँड एलिमेंट पझेस द एलिमेंट ऑफ आर्बिट्ररीनेस The taxes, are, uh, the taxes are fixed by the tax authorities and their implementation also is done by the authorities many times it is difficult to make accurate assessment of the income tax of all classes of people and thereby the direct tax may not put equal burden on all classes they may be arbitrary and not strictly be according to the ability of taxpayers to pay सो so, खूपदा त्यांचा आर्बिट्ररी नेचर म्हणजे चेंज होणार नेचर असल्यामुळे आणि त्याची असेसमेंट करणं म्हणजे तुमचं ऍक्च्युअल इन्कम काय आहे बेसिक इन्कम काय आहे त्याच्यानुसार तुमचं घर काय तुमचा वेल्थ सोर्स काय ओके तुम्हाला दिसतंय रेट माझी स्क्रीन येस yes, मॅम सो जे खूपदा जे टॅक्स पेइंगचं बर्डन असतं जे आपण म्हणतोय की डायरेक्ट टॅक्स प्रोग्रेसिव्ह असतात म्हणजे श्रीमंतांना जास्त बर्डन गरीबांना ते इकॉनॉमिकली विकर असल्यामुळे कमी बर्डन सो हे असं होतच असं नाही कारण इम्प्लिमेंटेशन इश्यूज सो त्यामुळे आर्बिटरी आणि पॉसिबिलिटी ऑफ इनजस्टिस माईड बी देअर इन इम्प्लिमेंटेशन ऑफ डायरेक्ट टॅक्सेस पेमेंट पॉसिबिलिटी ऑफ इव्हॅजन इव्हॅजन म्हणजे चुकवण्याची टॅक्स चुकवण्याची पण पॉसिबिलिटी असते सगळा काही नुसतं सिस्टीमचा गव्हर्नमेंटचाच दोष नसतो खूपदा लोकही फसवणूक करतात सिन्स डायरेक्ट टॅक्सेस आर पिंचिंग द टॅक्स पेअर्स म्हणजे लोकांना असं काय म्हणू त्यांच्या पोटाला चिमटा घेतल्यासारखं असं म्हणतात जनरली म्हणजे थोडक्यात त्यांचे पैसे काढून घेतले जातात म्हणून अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते शोधून काढतात टॅक्स चुकवण्याचे सो मेनी पीपल फाइंड वेस टू इवेड देम डायरेक्ट टॅक्सेस हॅव बीन लुक्ड अपॉन ऑन एज अ टॅक्स ऑन ऑनेस्टी अँड देर इज टेंडन्सी फॉर इव्हॅजन सो जनरली तुमचा जो प्रामाणिकपणा असतो जी ऑनेस्टी असते त्याच्यावरती टॅक्स असल्यासारखं डायरेक्ट टॅक्सकडे बघितलं जातं आणि लोकांचं तो चुकवण्याकडे जास्त कल असतो ओके So, not imposed on all. So, direct taxes are not imposed on all income groups. Low income groups do, uh, do not come under the purview of these taxes. These groups do not contribute anything to the state exchequer through direct taxation. So, ki tax collect, whenever we collect the taxes for the government, we are contributing for the public utility, public development, social development, and through that, national development, right? But it can be said that some lower income group people, they are not being able to and they don't have to uh, pay the taxes. As this is the progressive tax, they are exempted from paying the taxes. That means they are not actually contributing in the public development or social development of a country. That means the people who are actually getting pinched by the taxes and yet paying the tax are. the people who द पीपल हु आर पेइंग फॉर डेवलपमेंट बट ऑल अदर्स हू माइट नॉट also getting द टैक्स uh, also getting the development that means दैट मीन्स एवं संग्लिश मध्य थोड़ा सा मराठीत हिंदी जो भी लोग एक्चुअली पे नहीं कर रहे तो उनको भी उतना ही फायदा हो रहा है क्योंकि गवर्नमेंट uh, जब काम करती है तो सब लोगों के लिए करती है ऐसा तो नहीं है जिनके जिन्हों लिए जिन्होंने टैक्स पे किया है उनको ही होगा तो, कि पुन्हा एकदा इक्वॅलिटी फायद्याच्या बाबतीत होऊ शकत नाही काही लोक सॅक्रिफाईस करतात पण त्या बदल्यात बेनिफिट्स मात्र गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरचे सगळ्यांना होत आहेत येत आहे तुमच्या लक्षात देन दर इज अ सिक्स्थ पॉइंट डिस्करेजेस सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट जे असतं ते कमी होऊन जाणं ओके डायरेक्ट टॅक्सेस ऍडव्हर्सली एफेक्ट द सेविंग्स सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट

सो so, त्यामुळे देशातलं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट कमी होऊ शकते जर जा टॅक्स जास्त असेल तर सो सिन्स डायरेक्ट रिड्यूज ही विल बी सबस्टिट्यूट द लिजर फॉर वर्क म्हणजे जर मी समजा जास्त काम केलं ओव्हर टाईम केला आणि मला जास्त पगार मिळाला तर काय होईल माझा जास्त पगार दिसल्यामुळे मला <coughs> जास्त टॅक्स भरायला लागेल आणि वेनेवर because i because I'm working more I'm getting overtime money and that's why my income is more I will have to pay more tax that means I can say that I should just not work overtime so that my income will be uh, looking very poor very less I will not have to pay tax and also I can have leisure or the luxury that means tax pay avoid overtime मी कमी प्रोड्यूस केलं पाहिजे मग माझं इन्कम कमी दिसेल मला टॅक्स कमी पे करायला लागेल आणि कारण मला कमी टॅक्स पे करायला मिळेल तर ओव्हर टाईम न केल्यामुळे मला विश्रांती पण मिळेल म्हणजेच लोक त्यांचं जे काम आहे ते विश्रांतीमध्ये सबस्टिट्यूट करतात अप आपोआप काय होणार असं प्रत्येकाने करायचं ठरवलं तर देशातलं प्रोडक्शन कमी होणार दिस विल स्लो डाऊन द रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ इफ द टॅक्स इज इम्पोज ऑन प्रॉपर्टी अँड इनहेरिटन्स पीपल विल बी रिलक्टंट टू सेव्ह so, लोकांच्या प्रॉपर्टीवर त्यांच्या ज्या इन्हेरिटन्स म्हणजे त्यांच्याकडे जी संपत्ती आलेली असते वारसा हक्काने त्याच्यावर जर टॅक्स घातले ज्याला इन्हेरिटन्स टॅक्स असंही म्हणतात तर लोक ते सेव्ह करणं सोडून देतील ते सगळं खर्च करून टाकतील द कॅपिटल अक्युम्युलेशन इन अन इकॉनॉमी विल डिक्लाईन अँड इकॉनॉमिक ग्रोथ विल स्लो डाऊन आणि अशामुळे काय होईल देशात जे कॅपिटल अक्युम्युलेशन होतं ज्यातून देशाचा विकास होतो ऍक्च्युली ते सगळं कमी होईल आणि इकॉनॉमिक ग्रोथ बंद होईल किंवा कमी होईल तुमच्या लक्षात येत आहे सो so, हे सहा तोटे होते की डायरेक्ट टॅक्सेस आर अनपॉप्युलर इनकन्विनियंट दे आर आर्बिट्ररी अँड देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इनजस्टिस देर इज ऑल्सो पॉसिबिलिटी ऑफ इव्हॅजन दे आर नॉट इम्पोज ऑन ऑल द पीपल अँड मेनी टाइम्स दे डिस्करेज सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट अमंग द सोसायटी मेकिंग इकॉनॉमिक ग्रोथ स्लोड सो हे होते डायरेक्ट टॅक्स ते डिमेरिट्स सो so, मला वाटलं तुमच्या लक्षात येत आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स असते मेरिट किंवा डीमेरिट येस मॅम व्हेरी गुड सो सो लेट्स सी द मेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सचे सॉरी फायदे काय आहेत ते बघूया ओके okay? सो so, इनडायरेक्ट टॅक्स हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याचा इन्सिडन्स आणि इम्पॅक्ट हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात इम्पॅक्ट हा मॅन्युफॅक्चररवर जरी पडला म्हणजे इनिशियली मॅन्युफॅक्चररला जरी टॅक्स पडायला लागला तरी त्याचं फायनल बर्डन हे त्या कं कन्झ्युमरवरच पडतं फायनल कन्झ्युमरवर पडतं असे कोणते कोणते टॅक्स असतात याची काल आपण लिस्ट डाऊन केली होती तरी मी पुन्हा एकदा सांगते दे आर एक्साईज ड्युटी सेल्स टॅक्स कस्टम ड्युटी ऑक्ट्रॉय सो हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्सेस असतात सेल्स टॅक्स किंवा एक्साइज ड्युटी हे आ, हे आपण असं म्हणू शकतो प्रोड्युसरला किंवा मॅन्युफॅक्चरला पे करायला लागतात जनरली कस्टम ड्युटी हे इम्पोर्टर किंवा एक्सपोर्टरला पे करायला लागतात ऑक्ट्रा हे सुद्धा जनरली जेव्हा तुम्ही इंटरस्टेट काही सेल्स किंवा परचेसच्या ऍक्टिव्हिटी करत असता तेव्हा भरायला लागतात इंटरस्टेट इंटरसिटी सो आ, हे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत त्याचे फायदे काय मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रोड्युसरला जेव्हा त्याने कमोडिटी बनवली तेव्हा त्याला ऐवजी बावीस रुपये म्हणजे दोन रुपयाचा टॅक्स पे करायला लागला होता आणि तो जसा उतरत 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 खाली आला तेव्हा फायनल कन्झ्युमरला वीस रुपयाची गोष्ट तीस रुपयाला घ्यायला लागली होती कारण तो दहा रुपयाचा टॅक्स हा फायनल कन्झ्युमरला पे करायला लागला होता पण वस्तू घेताना डायरेक्टलीच पे करायला लागला so होता सो त्याला कुठल्या ऑथॉरिटीकडे जाऊन गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन तो पे करायला नाही लागला तर डायरेक्टली वस्तू घेतानाच तो आपोआप पे झाला सो इट इज कन्व्हिनियंट टू पे इन डायरेक्ट टॅक्सेस आर लेस इनकन्व्हिनियंट अँड देअर लेस बर्डन्स

नाही आठवत आहे तुम्हाला काय लिहिलेलं असतं एम आर पी असं म्हणतात ना त्या प्राइसला बरोबर आहे ना आणि त्या एमआरपीच्या इथे काय लिहिलेलं असतं कंसात तुम्हाला आठवत आहे काय रे बाळांनो नाही आठवत आहे असं कसं झालं खरंच नाही आठवत आहे तुम्हाला बर मी सांगते त्या कंसात असं लिहिलेलं असतं का इन्क्लुझिव्ह फॉल्ट टॅक्सेस किंवा असं काही हा मग ते कसं नाही आठवते तुम्हाला की तिथे इन्क्लुझिव्ह फॉल्ट टॅक्सेस असं लिहिलेलं असतं सो so, इन्क्लुझिव्ह फॉल्ट टॅक्सेस असं लिहिलेलं असतं कारण त्याच्यात आताच्या काळात जीएसटी ओके सो जीएसटी पण ऑलरेडी इन्क्लूड असतो त्यात पण त्याच्या आधी सेल्स टॅक्स वॅट असे जे इनडायरेक्ट टॅक्सचे प्रकार होते ते सुद्धा इन्क्लूड केलेले असायचे याच्या आधी येत आहे लक्षात सो uh, so, uh, हे सगळे प्रकार ऑब्विसली इंडायरेक्ट टॅक्सच्या अंडर येतात आणि तुम्ही डायरेक्टली जेव्हा वस्तूसाठी पैसे देता तुम्हाला असं वेगळं कळत नाही की तुम्ही टॅक्स पे केलाय पण ऑलरेडी तुम्ही गव्हर्नमेंटला इनडायरेक्ट टॅक्स पे केलेला असतो सो so, दॅट इज तुम्ही जी uh, एस टी वगैरे पे करून टाकलेला असतो तुम्हाला अटेंडन्स शीट मी ऑलरेडी टाकली आहे तुमच्या चॅट बॉक्सवर तुम्ही ती वापरून अटेंडन्स लावू शकता आजची ओके सो एज वी हॅव सेड इट इज कन्व्हिनियंट टू पे देअर फॉर मोस्ट ऑफ द टॅक्स पेअर्स आर नॉट इव्हन अवेअर दॅट देअर अबाउट देअर पेमेंट सो आपल्याला माहित पण नसतं की आपण वस्तू खरेदी केलीये आणि आपण त्याच्यावरती पेमेंट भरलंय किंवा आपण टॅक्स पे केलाय दिस टॅक्सेस आर कन्व्हिनियंट टू द गव्हर्नमेंट सिन्स दे आर कलेक्टेड जनरली फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर्स अँड फ्रॉम द इम्पोर्टर्स सो फायनली जनरली ते जे टॅक्सेस uh, असतात ते इम्पोर्टर किंवा कडून घेतले जातात आणि त्यामुळे ते कन्व्हिनियंट टू पे असतात ओके कंझ्युमरला त्याचा त्रास होत नाही इट इज इट हॅज अ वाईड कव्हरेज द इनडायरेक्ट टॅक्सेस आर पेड बाय ऑल द इन्कम ग्रुप्स द लो इन्कम लेवल मिडल इन्कम लेवल अँड हाय इन्कम लेवल ग्रुप्स दे आर लेव्हिड ऑन नेसेसरी नेसेसिटीज कम्फर्ट्स अँड लक्झरीज सो जनरली सगळ्या प्रकारच्या कमोडिटीज वर सगळ्या माणसांवर ते टॅक्स लादले असतात दस दे हॅव वाईड कव्हरेज अँड एव्हरी कन्झ्युमर पेज टू द स्टेट एक्सचेकर अकॉर्डिंग टू हिज ॲबिलिटी टू पे अँड दस दे आर इक्विटेबल सो ॲज इट इज मला जी वस्तू परवडेल तीच मी घेणार आहे इफ आय हॅव अ बजेट टू बाय समथिंग देन ओनली आय एम गोइंग टू बाय इट अँड ऍट दॅट टाइम आय एम गोइंग टू बाय इट वाईल पेइंग माय टॅक्सेस अँड इव्हन आय माइट नॉट नो अबाउट इट दॅट आय एम पेईंग टॅक्सेस सो मला माहितही नसेल की मी टॅक्स पे केला आहे सो so, अशा प्रकारे मोठ्या प्रकारे त्याचं कव्हरेज होतं मोठ्या प्रकारे समाजावर तो टॅक्स इम्पोज करता येतो आणि त्या बदल्यात ते पैसे सरकारला मिळू शकतात सरकारी तिजोरीत जमा होतात सो दॅट इज अ सेकंड पॉइंट वाईड कव्हरेज द थर्ड पॉइंट इज इलास्टिक इन डायरेक्ट टॅक्सेस आर इलास्टिक इन नेचर दॅट मीन्स दे आर फ्लेक्झिबल द गव्हर्नमेंट कॅन रिड्यूस ऑर इनक्रीज द रेट्स ऑफ एक्साईज ड्युटीज अँड कस्टम ड्युटीज अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट गव्हर्नमेंट त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांना जशी गरज असेल त्याप्रमाणे एक्साइज ड्युटी जीएसटीचे रेट इव्हन चेंज करू शकता सो आता जर तुम्ही बघितलं असेल तर लेदर मोबाईलचे चार्जर्स त्याच्यानंतर मोबाईलचे सब पार्ट्स ह्या सगळ्यावरती जीएसटी वाढलाय तुम्ही बघितलं असेल तर आत्ताच्या बजेटमध्ये हवे हवर इट इज इम्पॉर्टंट टू टेक केअर अँड नॉट इम्पोज हाय रेट्स ऑफ नेसेसिटीज विच आर मोस्टली कन्झ्युम बाय द पुअर पण सरकारला समाजाचं हितच करायचं असतं आणि त्यामुळे त्यांनी हेही लक्षात ठेवलेलं असतं की जनरली ज्या नेसेसिटीज असतात बेसिक नेसेसिटीज जसं की फूड ग्रेन्स आणि ह्या आणि शेल्टर क्लोदिंग ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर या नेसेसिटीज या वरती वर कमी प्रमाणावर टॅक्स इम्पोज केला जातो लक्झरीज वर हा टॅक्स जास्त प्रमाणावर असतो सो so दॅट इज इलॅस्टिक फोर्थ पॉइंट इज टॅक्स इव्हॅजन इज डिफिकल्ट जे आपण डायरेक्ट टॅक्स मध्ये बघितलं होतं की जनरली डायरेक्ट टॅक्स इव्हॅज करणं इवॅश म्हणजे थोडक्यात तो त्या लोकांना फसवणं सरकारला फसवणं आणि टॅक्स न भरणं हे तसं सहज शक्य होऊ शकतं पण कारण तो आपल्याला डायरेक्टली खूप साऱ्या प्रोसिजरमधनं पे करायला लागतो पण इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत असं नसतं कारण इनडायरेक्ट टॅक्स इज इम्पोज ऑन एव्हरी स्टेप ऑफ प्रोडक्शन अँड सेलिंग अँड परचेसिंग अँड ॲट एव्हरी स्टेप एव्हरी परचेसर हॅज टू पे द टॅक्स अँड दिस टॅक्स इज इन्क्लुडेड इन द प्राइस ऑफ कमोडिटी इट सेल्फ त्या कमोडिटीच्या प्राइसमध्येच ते इन्क्लूड केलेलं असतं इफ दिस टॅक्सेस आर ऍडमिनिस्टर्ड प्रॉपरली देन द चान्सेस ऑफ टॅक्स इव्हॅजन आर मिनिमम in the case of excise duties which are very difficult to evade if the tax collectors are vigilant and there is proper system of checks at the point of collection evasion will be less so अतिशय उत्तम प्रकारे जर सिस्टम राबवली अतिशय योग्य प्रकारे जर चेक्स केले तर हा टैक्स इवेड करण हा टैक्स न देणं हे शक्य होत नाही in the case of sales tax also the evasion is difficult बट बिकॉज ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्झम्शन्स दर ॲडमिनिस्ट्रेशन इज नॉट इझी अँड देर फॉर समटाईम्स टॅक्स इज इझिली इव्हायडेड सो वी कॅन सेट सेल्स टॅक्स सारख्या गोष्टी त्याची जी इम्प्लिमेंटेशन सिस्टीम आहे त्यात असं आहे की खूप साऱ्या गोष्टींवर सेल्स टॅक्स एक्झम्प्ट असू शकतो हे पूर्वीची गोष्ट आहे जीएसटी एस टी येण्याआधी आता त्याच्यासाठी अतिशय फिक्स्ड एक युनिव्हर्सल टॅक्स आहे जीएसटी टॅक्स हा म्हणजे जीएसटी हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि तो सगळ्या कमोडिटीला एक अम्रेला कन्सेप्ट प्रमाणे म्हणजे छत्री खाली जसे आपण सगळे एकत्र येऊन पावसापासून रक्षण करू शकतो तशी तशी जीएसटी अमेरेला कन्सेप्ट आहे त्याच्या खाली वेगवेगळ्या कमोडिटीज ना वेगवेगळे टॅक्स फिक्स केलेले आणि त्याप्रमाणे त्या त्या, त्या कमोडिटीजच्या परचेसिंगच्या वेळी किंवा सेलिंगच्या वेळी टॅक्स घेतले जातात ओके बट बिकॉज ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्झम्पन्स दर एडमिनिस्ट्रेशन इज नॉट इझी अँड देअर फॉर समटाईम्स द टॅक्स इज इझिली इव्हाड मोड ओव्हर द पॉइंट ऑफ कलेक्शन ऑफ सेल्स टॅक्स आर क्वाइट लार्ज इन नंबर अँड स्प्रेड ओवर वाईडली सो असं आपण म्हणू शकतो कलेक्शन पॉइंट जे असतील सेल्स टॅक्सचे ते खूप जास्त असतात कारण खूप जास्त दुकानं खूप जास्त परचेसर आणि त्यामुळे ते वाईड स्प्रेड असल्यामुळे त्यांचा खुद्द त्याच्यावर लक्ष ठेवणं हे कठीण काम असतं सो त्याचं एक्झाम्पल त्यांनी म्हटलंय की टॅक्सेस ऑन रेल्वे अँड बस फेअर्स ह्याच्यावर लक्ष ठेवणं जसं खूप कठीण असतं तसं सो आपण असं म्हणू शकतो की इवॅजन हे थोडंसं कठीण आहे इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत देन आपला फिफ्थ पॉइंट आहे जस्ट अ मिनिट ओके okay? हां इथपर्यंत मला सांगा की जे आपण आतापर्यंत बघितलं त्या बाबतीत तुम्हाला काही शंका आहे का म्हणजे तुम्हाला असेल तर मी ती सॉल्व्ह करणार आहे म्हणून विचारते तुम्हाला इतर काही क्वेश्चन विचारायचे का त्याच्या बजेट संदर्भात बाहेर काही गोष्टी चालल्यात त्याच्या संदर्भात ओके okay? मी तुमच्या सायलेन्सचा अर्थ हो असा घेते की तुम्हाला सगळंच समजतंय ओके लेट सी द फिफ्थ पॉइंट इट हेल्प्स टू चेक द कन्झम्पन ऑफ हार्मफुल गुड्स सो असा विचार करा सिगरेट टोबॅको अल्कोहोल या सगळ्या ज्या गोष्टी शरीराला बिलकुल घातक असतात बिलकुल चांगल्या नसतात यांच्यावरती सिन टॅक्स म्हणजे पाप करण्याचा टॅक्स लादला जातो आणि त्यामुळे अशा प्रकार ह्याला इन्डायरेक्ट टॅक्स म्हणतात या सगळ्या गोष्टींवर खूप हेवी ड्युटीज किंवा हेवी टॅक्सेस असतात आणि त्यामुळे काय होतं की या गोष्टी ज्या हेल्थला इंजुरियस असू शकतात Uh, त्या हे त्यांचं कन्झम्पन कंट्रोल करणं शक्य होतं आणि लोकांची एफिशियन्सी वाढवणं पण सो हायर टॅक्सेस ऑन सच गुड्स विल लीड टू द राइज इन प्राइसेस ऑफ दर ऑफ दीज गुड्स अँड दर कन्झम्पन विल बी रिड्युस्ड सो असं होतं का ते तुम्ही मला सांगा की जर समजा सिगरेट लिकर म्हणजे अल्कोहोल यांची प्राइस वाढली तर लोक ते कन्झ्युम करणं थांबवतात असं तुम्हाला कुठे दिसलंय का ते मला सांगा बरं का पण असं प्रिन्सिपल हा असं होत नाही पण प्रिन्सिपली आपण असं म्हणू शकतो किंवा थिअरॉटिकली असं म्हणू शकतो की ह्या गोष्टींवरती जास्त टॅक्स लावले तर लोक त्याचं कन्झम्पन थांबवतील असं आपण होपफुल विचार करतो दे पेट्रोलवर पण जास्ती टॅक्स लागतो सर्वात जास्ती पेट्रोल खरंच पेट्रोल पण मग का सांग बरं की का लागत असेल पेट्रोलवरती सगळ्यात जास्त टॅक्स बघ हा पेट्रोल ही व्हेरी नेसेसरी कमो कमोडिटी आहे वाहनांमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय शक्यतो आपल्याकडची वाहनं चालत नाही व्हेरी लेस व्हेकल्स आर देअर विच आर ऑन डिझेल ऑर विच आर ऑन गॅस ऑर विच आर ऑन इलेक्ट्रिसिटी बरोबर सोलर व्हेकल तर जवळजवळ जव़़़ नाही आहेत आपल्याकडे सो अशा वेळी पेट्रोलची अतिशय गरज असते ट्रान्सपोर्टेशनसाठी तर गरजच असते आणि मुख्य म्हणजे पेट्रोल किंवा त्याच्यासाठी लागणारा बेसिक पदार्थ ज्याला क्रूड ऑइल असं म्हटलं जातं हा आपण गल्फ कंट्रीज मधून इम्पोर्ट करतो म्हणजेच आपण ते इम्पोर्ट करतोय कुठच्या तरी देशातून की जे अतिशय कॉस्टली वस्तू असते आणि येस मॅडम सॉरी येस जाय ज्याला गल्फ कंट्रीज म्हणतात म्हणजे सौदी आहे त्याच्याबरोबर इतर पण देश आहेत वेगवेगळे जसं की यु एई आहे सौदी अरेबिया नंतर इराक इराण असे पण बरेच देश आहेत बरोबर ना की जे पेट्रोलिंग कंट्रीज म्हणतात आणि या सगळ्यांची अशी एक कम्युनिटी पण आहे जर तुम्हाला माहिती असेल तर बायदा आपण त्यानंतर नंतर बोलूया त्याविषयी पण अं हे जे सगळे गोष्टी आहेत त्या अतिशय गरजेच्या आहेत आणि त्यामुळे त्या पेट्रोल सारख्या वस्तूंवर काय होतं जेव्हा आपण अतिशय गरजेच्या म्हणून त्यांच्यावरती टॅक्स लागतो तेव्हा आपोआप सरकारला त्याचे जास्त पैसे मिळत जातात आणि जर जा तुम्ही विचार केलात तर पेट्रोल काय किंवा डिझेल काय हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप पटापट -पत बंद होत चालल्या आहेत कमी होत चालल्या आहेत जगातून क्रूड ऑइल हे खूपच कन्व्हिनियंट असलं तरी तो कन्व्हेन्शनल रिसोर्सेस आहे तो संपणारा कधीतरी डिप्लिटेबल म्हणतात त्याला आपण त्याला तयार नाही करू शकत सो so, त्यामुळे काय होतं की त्याच्या वापरावरती काहीतरी बंधन असलं पाहिजे असं म्हणतात आणि म्हणून सरकारच्या फायद्यासाठी आणि ओव्हरऑल uh, त्याच्या वापरावर कंट्रोल होण्यासाठी पेट्रोलवरती टॅक्स लादलेले असतात इट इज अ पॉवरुल इनडायरेक्ट टॅक्स हे पॉवरफुल टूल आहे कारण त्यातून खूप सारा पैसा गोळा होतो फॉरेन डोमेस्टिक इंडस्ट्री आणि फॉरेन कॉम्पिटिशन यांच्या फॉरिन इंडस्ट्रीजमध्ये जी कॉम्पिटिशन असते तर इम्पोर्ट वरती जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या ड्युटीज किंवा टॅक्सेस लागतो तेव्हा इम्पोर्टेड कमोडिटी uh, महाग होतात आपल्याकडच्या कमोडिटी त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये स्वस्त होतात लोक डोमेस्टिक कमोडिटीज घेऊ शकतात सो so अशा प्रकारे थोडक्यात इकॉनॉमीला हातभार लावण्यासाठी पण इनडायरेक्ट टॅक्सेसचा वापर केला जातो आणि इट गाईड्स द रिसोर्स अलोकेशन इन द इकॉनॉमी मग अशी म्हटलं सारखं की इन डायरेक्ट टॅक्सेस कॅन बी पॉवरफुल मिडीयम ऑफ डायरेक्टिंग द प्रोडक्शन अँड इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी इन द इकॉनॉमी तुम्ही काय प्रकारचं प्रोडक्शन केलं पाहिजे त्याच्यावर किती टॅक्स येईल याचा विचार करणं शक्य असतं आणि इकॉनॉमिक ग्रोथ त्यातून करून घेणं शक्य असतं मार्केट मेकॅनिझम मे नॉट एन्शुअर ऑप्टिमम अलोकेशन ऑफ रिसोर्सेस एज अ रिझल्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ विल बी इन इक्विटेबल अँड द पॅटर्न ऑफ कन्झम्पन प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट बिकम्स डिस्टॉर्टेड सो आपल्या देशात खूप सारी आपल्याच देशात नाही जगभरात विषयी खूप इनिक्वालिटी असते प्रत्येकाकडे सेम इन्कम नसतं श्रीमंतांकडे खूप असतं गरीबांकडे खूप कमी असतं मध्यम वर्गीयांकडे कदाचित त्यांना नेसेसिटीज न पुरत असेल इतकं असतं आणि त्यामुळे प्रत्येकात देशात इकॉनॉमिकली कन्झम्पन प्रोडक्शन आणि एम्प्लॉयमेंटचा पॅटर्न खूप वेगळा असतो सो so, एक प्रॉपर स्ट्रक्चर इनडायरेक्ट टॅक्सच जर असेल त्या देशात तर तो ते एक सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट देऊ शकतं त्यांनी एक्झाम्पल असं दिलंय हाय रेट ऑफ एक्साईज ड्युटी और सेल्स टॅक्स कॅन बी चार्ज ऑन लो प्रायोरिटी इंडस्ट्रीज सो ज्या इंडस्ट्रीजना खूप प्रायोरिटी नाही आहे इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये त्यांना जास्त टॅक्स आपण बसवू शकतो इनडायरेक्ट टॅक्सेस कॅन बी युज फॉर इन्क्रीजिंग एम्प्लॉयमेंट अँड एनकरेजिंग द यूज ऑफ न्यू टेक्नॉलॉजी

आपोआपच कुठून रेव्हेन्यू गोळा करायचा आणि कुठून रेव्हेन्यू मिळाल्यावर सरकारला फायदा होईल हे ठरवणं सोपं जातं द नाईन पार्ट नाईन पॉईंट इज इनडायरेक्ट टॅक्सेस हॅव मोर इम्पॉर्टन्स टू अंडर डेव्हलप्ड कंट्रीज सो अंडर डेव्हलप कंट्रीज म्हणजे अगदी पूर्वी भारतही तसा होता आता काही आफ्रिकन कंट्रीज तशा आहेत भारतही अजून डेव्हलपिंग कंट्री आहे पूर्ण डेव्हलप झालेली काही कंट्री नाही आहे सो so अशा ज्या कंट्रीज असतात ज्या डेव्हलपमेंटच्या पूर्ण स्टेजला पोचल्या नाही आहेत त्यांच्यासाठी इनडायरेक्ट टॅक्सेस हे खूप वरदान असतं the country's income are very low. the income tax direct tax day metatefar pramanat meta. consumption is the. the scope of collecting money in, uh, in form of tax revenue is narrow in the under underdeveloped country since incomes of these people are low. the government has important responsibilities like providing for their basic facilities, welfare activities for which it requires funds. सिन्स द रेवेन्यूज ऑफ डायरेक्ट टॅक्सेस कॅनॉट बी इनक्रीज इनडायरेक्ट टॅक्सेस प्रोवाइड द सोर्स टू कॅरी आउट वेरीयस ऍक्टिव्हिटीज ऑफ पब्लिक वेलफेअर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इनडायरेक्ट टॅक्सेस टाकणं शक्य असतं कारण कन्झम्पन तर देशात चालूच असतं पण इन्कम कमी असल्यामुळे अंडर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये डायरेक्ट टॅक्स तितक्या प्रमाणावर गोळा करता येत नाही मग त्याची कमी इनडायरेक्ट टॅक्सेसमधून भरून काढता येते ओके okay. सो so, हे होते सगळे फायदे आपण तोट्यांकडे जाऊ शकतो डीमेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस मला वाटतं की इनडायरेक्ट टॅक्सेस ते डिमेरिट आपण उद्या बघायला हरकत नाही कारण मला माहिती आहे आपण ऑलरेडी हे बघितलंय पण त्याच्या आधी मला सांगा की आपण हे जे बघितलं त्याच्यात तुम्हाला काही क्वेश्चन आहेत का तुमचं काही कोणती शंका किंवा आतापर्यंत जे काही बघतोय किंवा ओव्हरऑल हा क्यू अँड ए सेशन आहे इन द सेन्स असा विचार करा की आपण हा पोर्शन थांबूया म्हणजे मी बंद करते हे स्क्रीन तुम्हाला कुठल्याही बाबतीत जगातल्या कुठल्याही बाबतीत आय एम टेलिंग यू काही प्रश्न आहेत काही शंका आहेत काही तुम्हाला शेअर करायचंय असा आहे का हा प्लॅटफॉर्म क्यू अँड सेशनचा आहे से? प्लीज स्टॉप मॅम पेट्रोल की प्राइस काही बार आ, आ, ट्वेंटी रुपीज चे कम होई थी मतलब इंटरनेशनल मार्केट में अभी भी गवर्नमेंट ने इंडिया में उसकी प्राय वन लीटर पे प्राइस कम नहीं की थी हम डेफिनेटली बल्कि बढ़ा ही थी चार 5 रुपए अभी भी प्राइस ज्यादा ही है डेफिनेटली तो ज़ायद आप मुझे बताइए क्योंकि आपने बहुत अच्छा क्वेश्चन उठाया है कि पेट्रोल की प्राइस ग्लोबल मार्केट में दैट इज नॉट पेट्रोलस प्राइस ओके क्रूड ऑयल्स प्राइस हम तो फर्स्ट ऑफ ऑल क्रूड ऑयल की प्राइस पर बैरल काउंट uh, की जाती है और वो शायद तीन चार डॉलर्स जितनी कम भी रहती है कम पैसे रहते हैं लेकिन फिर भी हमारे यहाँ वो प्राइस कम नहीं होती बल्कि उससे ज्यादा बढ़ती है ये ऐसा क्यों होता है इसका ऐसा इस आपका क्वेश्चन है मुझे बताइए पेट्रोल के ऊपर और क्या क्या चार्जेस लगते हैं आपको पता है सेंट्रल uh, गवर्नमेंट Uh, का टैक्स लगता है और uh, स्टेट गवर्नमेंट के कुछ uh, 20 को पैसे कलेक्ट करने वाली है तो यही टॉपिक हम नेक्स्ट टाइम शुरू करेंगे जायद आप मुझे रिमाइंड करोगे ओके okay? चलेगा ओके yes, okay. uh -huh. तो तब हम बोलेंगे आपको भी क्या करना है सबको पहले ये देखना है कि पेट्रोल की प्राइस कैसे तय की जाती है हमारे कंट्री में और फिर हम इस पे बात करेंगे इज इट ओके फॉर एवरीबडी यस मैम ओके कूल तो आज के लिए यहाँ पर खत्म कर देते हैं हम मिलेंगे ओके okay? तो आपको मुझे याद करवाना है जायद ओके चलो बाय बाय अ नाइस डे अहेड